भागवतात नीट वाचली तर एक लक्षात येतं, द्रौपदीचं वस्त्रहरण होत होत. द्रौपदी जीवाच्या आकांताने सगळ्यांकडे मदत मागत होती की माझी लज्जा रक्षण करा तुम्ही, पण कोणी मदतीला धावून येत नव्हतं. आणि जेव्हा हे तिला कळत होत तेव्हा ती मनोमन श्री कृष्णाचा पण धावा करत होती. द्वारकेमध्ये कृष्णा बसला होता, सोबत रुक्मिणी होती. रुक्मिणी म्हणाली, अहो ती तुमचं मनोमन धावा करते आहे, जा तिच्या मदतीला. कृष्ण म्हणाला, नाही. तिला असं वाटतंय की माझ्या व्यतिरिक्त जी मदत करायला आणखी कोणी पात्र आहे म्हणून मी तिला मदत करायला जाणार नाही. तिने माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवली आहे, नाही ठेवली. ती बाकीच्यांना आधी सांगतेय, ती इतर मंडळींना आधी सांगते आणि मग मला बोलवते. मी का जाऊ? द्रौपदीचा सगळ्यांना सांगून झालं, कोणी हल्लं नाही. विश्व झाले, द्रोणाचार्य झाले, धृतराष्ट्र झाला, कोणीही काही पुढे येईना. म्हणून ती आपल्या पतींच्या चरणाशी गेली की माझं तुम्ही रक्षण करा. पती सुद्धा काही करू शकत नाही, कारण की स्वतःला ते विकून बसले होते. मग काय करा? मग सगळ्यात शेवटी द्रौपदीने कृष्णाचा धावा सुरू केला. कृष्णा, अरे धाव रे, माझ्या मदतीला धाव, माझ्या हत्येचं रक्षण कर. रुक्मिणी म्हणाली, आता तर तू फक्त तुम्हालाच आवाज देते, आता का नाही जात आहात तुम्ही? तू बघ ती कशी आवाज देते. द्रौपदीने पदर असा घट्ट पकडून ठेवला होता आणि ती कृष्णाला आवाज देत होती. का बरं? तिला वाटत होतं की बाकी कोणी नाही तर मी तरी पकडते, माझ्या लज्जाचं मी तरी रक्षण करते. कृष्ण म्हणाला, जोपर्यंत तिला वाटते की माझ्या व्यतिरिक्त ती सुद्धा स्वतःचं रक्षण करू शकते, मी नाही जाणार. आणि ज्या क्षणाला द्रौपदीला कळलं की आता माझा कारण करता, माझं रक्षण करता दुसरा तिसरा कोणी नाही, फक्त भगवंत आहे, आणि तिने हात पकडून सोडले आणि सांगितलं की कृष्णा भगवंता धा, आणि त्या क्षणी भगवंत तिथे धावत आले. हा ही पद्धती, या पद्धतीची श्रद्धा आपली भगवंतावर आहे. आपण काय करतो, आपण काय करतो, आपण भगवंतावर विश्वासच ठेवतो, त्यामुळे परिणाम काय होतो? महाराज सांगतात, निष्काम निश्चळ त्यांनी विश्वास. निष्काम हा शब्द एवढा एकच बघूया. निष्काम म्हणजे काय? भगवंताकडे जाताना संसार घेऊन जाऊ नका. संसार म्हणजे व्यवहार. आपण आजकाल मंदिरांमध्ये व्यवहार करतो. बघा, मी नवस या प्रकाराला व्यवहारच म्हणते. का बरं? तू माझ्यासाठी हे कर, मी तुला हे करून देईन. तू माझ्या ही मनोकामना पूर्ण कर, मी तुझ्यासाठी एवढं काम करेन. का? ही भगवंताला दिली जाणारी लाच नाहीये का? भगवंताला ते अपेक्षित आहे का? भगवंताला फक्त तुमची भक्ती हवी, त्याच्या व्यतिरिक्त तो काही बघतो का? निष्काम निष्फळ, निष्काम कुठलाही व्यवहार तिथे घेऊन जाता कामा नाही. तुकाराम महाराजांचाच एका अभंगात सांगितलंय, काय? याची थोर भगती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भगवंताला कुठली भक्ती आवडते जिथे संसार नाहीये? जो कोणी मंदिरामध्ये काही मागण्यासाठी जातो तो कधी मंदिरात पोहोचतच नाही, त्याच्यासाठी ते मंदिर नसतं, ते एक व्यवहाराचाच भाग असतो. मग आपण एवढा सगळा संसार त्या भगवंताच्या दारी घेऊन जायचा का? मग तो भगवंत आपल्याला धावून येणार आहे का? भगवंताकडे बघा, भगवंताच्या अपेक्षा आपल्याकडे बघा काय. आषाढी एकादशीचा दिवस होता, भक्तांची गर्दी होती, विठ्ठलाच्या दर्शनाला प्रत्येक जण येत होता. एकादशी सजली, रात्र झाली, विठ्ठल रुक्मिणी गप्पा मारू लागले, आज कोण येऊन येईल दर्शनाला. रुक्मिणी सांगत होती, बघा बघा आज किती किती संत मंडळ येऊन गेले तुमच्या दर्शनाला. सांगत होती ती, नामा येऊन गेला, ह्या येऊन गेला, तो येऊन गेला. सगळ्यात शेवटी ने एक नाव घेतलं, सेना कोणी येऊन गेला बरं? आज ते ऐकलं आणि विचारलं, सेना येऊन गेला, सेना येऊन गेला, कधी आलं? अहो मग अशी नाही का, तुम्ही जेव्हा तुमची आरती चालू होती आणि तुमच्या मस्तका तुमच्या पायावर एक व्यक्ती लोक ठेवून गेला, कोण होता तो? सेनाच होता. सेना माझ्या दर्शनासाठी आला होता, विठ्ठलाने विचारलं. तो सेना माझ्या दर्शनासाठी आला होता. हो, मग अजून कशासाठी? नाही, कारण मी तुला सांगतो, सेनाने माझं दर्शन घेतलं आणि बाहेर पडल्यानंतर चंद्रभागेमधनं एक दगड उचलला. का बरं? त्याचा वस्त्रात कासण्यासाठी. म्हणजे तो माझ्या दर्शनासाठी आला होता की चंद्रभागेचा दगड घ्यायला आला होता? आपण काय करतो, तीर्थयात्रेला जातो आणि शॉपिंग करतो, चालतं का ते? आपण दर्शन करायला गेलोय ना, मग दर्शन करा. मग दर्शन करायला गेल्यानंतर आपल्याला तेवढंही जमत नाही. म्हणजे भगवंत किती सूक्ष्मपणे आपल्याकडे बघतोय, त्याला बघा आपल्याकडनं किती सूक्ष्म गोष्टींची अपेक्षा आहे. भगवंताकडे जेव्हा आपण संसार घेऊन जातो तेव्हा भगवंत तो पूर्ण करतो का? त्याला माहिती आहे आपली झेप किती आहे, आपली शक्यता किती आहे गोष्टी फेलण्याची. एक लक्षात ठेवा, भगवंत आपल्याला जे काही संकट देतो आणि ज्या संकटांचं तक्रार करण्यासाठी आपण भगवंताकडे जातो, ती संकट आपल्या प्रगतीसाठी भगवंताने दिलेली असतात. तुम्ही आयुष्यात मागे बघून बघा, तुम्हाला लक्षात येईल तुमच्यावर आजपर्यंत जी जी काही संकट व्यवहारामध्ये आहे
जर संकट तुमच्यावर आली नसती तर तुम्ही एवढे शहाणे झाला नसता. माझे केस उगाच पांढरे झाले आहे हे बोलण्याची तुमच्यात ताकदच नसते. का बरं, कशामुळे पांढरे झाले? अनुभवाने पांढरे झाले. अनुभव कसला? वाईट गोष्टींचा अनुभव. त्या वाईट गोष्टी नसता तर अनुभव असता? म्हणजे तो अनुभव, वाईट गोष्टींचा अनुभव कोणाच्या प्रगतीसाठी आहे? आपल्या प्रगतीसाठी.